नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅटसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित टॅट ओल्ड पेपर दोन हजार सतरा पेपर क्रमांक पाचमधील जे गणित विषयाच्या संदर्भानं एकोणतीस प्रश्न आले होते या एकोणतीस प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत या अगोदर आपण प्रश्नपत्रिका क्रमांक एक दोन तीन चार असे स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत गणिताच्या संदर्भानं आजचा हा आपला स्पेशल गणिताच्या संदर्भानं पाचवा व्हिडिओ आहे तर अधिक वेळ न घेता दोन हजार सतरामध्ये झालेला जो काही ओल्ड पेपर आहे क्वेश्चन पेपर पाच त्यावर त्यामधील गणिताच्या प्रश्नावर आपण चर्चा करूयात कॅल्क्युलेशन क्वेश्चन काय दिलं दु� आहे आपल्याला इन ब्रॅकेटमध्ये दिलं आहे आपल्याला नऊ गुणेला नऊ गुणेला नऊ वजा पाच गुन्ह्याला पाच गुणेला पाच छेदामध्ये नऊ गुणेला नऊ प्लस नऊ गुणेला पाच प्लस पाच गुणेला पाच बघा दिलेलं हे कॅल्क्युलेशन काय आहे विस्तार सूत्रावर आधारित गणित आहे बघा म्हणजे यासाठी कोणतं विस्तार सूत्र आपलं उपयोगात पडेल बघा ये गण वजा बी गण याचा विस्तार काय होतो ये वाजा बी दुसऱ्या कंसामध्ये ये वर्ग प्लस ए बी प्लस बी वर्ग बघा आपण स्वतंत्र यावरती व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे आपल्याला काय फायदा होईल पूर्ण विस्तारसूत्रे कोणते काय कधी कोणतं वापरायचं हे आपल्या लक्षात येईल आता बघा आपण ये, हो। ये म्हणजे किती नऊ आणि बी म्हणजे पाच मग नऊचा गण वाजा पाचचा गण याला आपण कसं लिहू शकतो एका कंसात नऊ वाजा पाच दुसऱ्या कांसात नऊचा वर्ग प्लस नऊ गुन्ह्याला पाच पाँछ? प्लस पाचचा वर्ग मग बघा नऊ वाजा पाच दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये नऊ वर्ग प्लस हे नावायचे पंचेचाळीस प्लस पाचचा वर्ग म्हणजेच हा जो आपल्याला आलेलं गणित आहे हे दिलेलं आहे याचा विस्तार हा आहे दुईचा व्हॅल्यू सारखाच आहे मग बघा हे डायरेक्ट कट झालं खाली काय आलं नऊ वाजा पाच नऊ वाजा पाच बरोबर चार जेव्हा आपण स्वतंत्र विस्तार सूत्र यावरती व्हिडिओ बनवू तेव्हा आपल्याला विदिन अ सेकंद उत्तर येईल का कारण आपल्याला माहिती आहे एचा व्हॅल्यू नऊ बीचा व्हॅल्यू पाच मधून पाच गेले उत्तर आलं चार ऑप्शन बी हे कॅल्क्युलेशन करण्याची सुद्धा गरज पडणार नाही ना पण यासाठी आपल्याला प्रॅक्टिस आणि स्वतंत्र व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आपण काय आहे आपला वयवारीवर आधारित आपला हा प्रश्न आहे वयवारीचा सुद्धा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूयात म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं काढता येईल हे लक्षात येईल बघा सहा वर्षापूर्वी कमल आणि सुरेशच्या वयाचे गुणोत्तर सहा यास पाच होते जर चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरा यास दहा होईल तर सुरेशचे सध्याचे वय किती आहे वर्षामध्ये आपलं ते काढायचं आहे दिलेली माहिती पहिले मांडून घ्या कमलचे सहा वर्षापूर्वीचे वय सहा एक्स आजचे वय सहा एक्स प्लस सहा चार वर्षानंतरचे वय सहा एक्स प्लस दहा सुरेजचे पाच एक्स पाच एक्स प्लस सहा पाच एक्स प्लस दहा बघा याचं कॅल्क्युलेशन करा अंश आणि छेदामध्ये तिरपा गुणाकार केला मग काय आलं ते सहा एक्स प्लस दहा छेदात पाच एक्स प्लस दहा बरोबर अकरा छेद दहा अकराने याला गुन्हा दहाला यांना गुन्हा तिरपा गुणाकार करा तिरपा कर गुणाकार झाला हे बघा हे सगळं कॅल्क्युलेशन के केलं आपल्याला व्हॅल्यू मिळते बघा एक्सची ची दोन <clears throat> व्हॅल्यू आजची किंमत विचारली आजचं वय विचारलं ना सध्याचं म्हणजे आजचं म्हणून व्हॅल्यू इथं टाका फायनल उत्तर मिळालं आपल्याला सोळा ऑप्शन नंबर ये आता आपल्याला वेळ कमी असल्या कारणामुळे आपण थोडंसं फास्ट घेतोय हवा तर तुम्ही काय करू शकता या इमेजचा स्क्रीनशॉट घेऊ हो शकता म्हणजे तुम्हाला शांत चित्ताना ते बघता येईल ज्यांना ज्यांना शक्य असेल वेळ असेल त्यांनी जर स्वतःच्या हस्ताक्षरात ते वहीत नोंद केलं तर त्याचा भविष्यात जास्त फायदा होईल बघा पुढचं काय दिलं आहे वर्गमुळात तेराशे एकोणसत्तर आता इथं काहीच नाही आपलं सरळ सरळ वर्ग आणि वर्गमूळ पाठ पाहिजे होतं जर आपण टीईटी मागच्या टीईटी आणि टॅटचा विचार केला तर एक पन्नासपर्यंत हो हो जर तुमचे वर्ग पाठ असतील तर तुम्हाला खूप सारे मार्क सहज पडले असते बघा इथे काय आहे नऊ जर एकक स्थानी वर्गसंख्येच्या नऊ असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी कधीही तीन किंवा सात असतात हा एक रूल आहे बघा आता आपण हा रूल कसा फॉर्म झाला काय झाला यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूयात मग बघा असं किती आहे तीन किंवा सात फक्त एकच पर्याय ऑप्शन नंबर बी झाला आपलं उत्तर लक्षात येत आहे सदोत्तीचा तो वर्ग आहे तेराशे एकोणसत्तर चला स्वतंत्र आता आपण बघणार आहोत हां नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला आता ट्रेनवर आधारित आहे दोन ट्रेनची गती तीन एस चार गुणोत्तरात आहे त्या समांतर रुळाविरुद्ध विरुद्ध दिशामध्ये जात आहे रूळ कसे आहेत समांतर आहे पण त्या जात आहेत विरुद्ध जर टेलिग्राफ पोस्ट पार करण्यासाठी प्रत्येकीला तीन सेकंद लागतील तर एकमेकांना पूर्णपणे पार करण्यासाठी ट्रेनला लागणारा वेळ काढा बघा एखादी व्यक्ती असेल झाड असेल पोल असेल टेलिग्राफचा पोस्ट असेल तर याला पार करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच रेल्वेला स्वतःला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ असतो मग बघा पहिल्या ट्रेनचा वेग तीन एक्स दुसरीचा वेग चार एक्स मग दोन्ही ट्रेनचा वेग तीन एक्स प्लस चार एक्स बरोबर सात एक्स टेलिग्राफ पोस्टला पार करण्यासाठी लागणारा प्रत्येकी ट्रेनला वेळ म्हणजे तीन सेकंद पहिल्या ट्रेनची लांबी तीन एक्स गुणेला तीन बरोबर नऊ एक्स दुसरीची चार एक्स गुणेला तीन बरोबर बारा एक्स मग एकमेकीच्या विरुद्ध जातात म्हणून एकवीस एक्स नऊ आणि बारा एकवीस सूत्र काय वेळ बरोबर आंतर भागेला वेग किमती टाकल्या एकवीस एक्स भागेला सात एक्स बरोबर तीन सेकंद आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण काहीने गुणाकार करायला कॅल्क्युलेशन आहे बॉडमॉसवरती टॅटनं खूप भर दिला होता बघा काय त्रेपन्न हजार सहाशे बहात्तर गुणेला आठ आपलं उत्तर काय तर ऑप्शन नंबर ये तुम्ही शांत चित्तानं ते सोडून बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आपला ते म्हणतायत निर्देशात खालील प्रश्नचिन्हामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजी मूल्य यायला हवे अचूक मूल्य अपेक्षित नसलं तरी चालेल म्हणजे ते अंदाजीत मूल्य घ्यायचं आहे बघा भागाकाराची क्रिया आहे काय आहे पाच हजार नऊशे शहाऐंशी भागेला तीनशे चौसष्ट जेव्हा हे कॅल्क्युलेशन करू तेव्हा उत्तर येतं सोळा पॉईंट चौवेचाळीस मग सोळा पॉईंट चौवेचाळीस आणि दोनशे वीसचा वर्गमूळ काय आहे चौदा पॉईंट त्र्याऐंशी मग करा गुणाकार सोळा पॉईंट चौवेचाळीस गुन्हेला चौदा पॉईंट त्र्याऐंशी याचं कॅल्क्युलेशन काय येतं आपलं सरळ सरळ आपण जेव्हा याचं पूर्ण कॅल्क्युलेशन करून घेऊ तेव्हा आपलं उत्तर मिळतं दोनशे त्रेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी म्हणजेच काय दोनशे पंचेचाळीस येरी पण आपलं काय सांगितलं अंदाजित मूल्य सांगावं अचूक मूल्य काढणं अपेक्षित नाही चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला व्याजावर आधारित आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे काय म्हणतायत एका व्यक्तीने दोन हजार रुपयामधील अंशतः रक्कम पाच टक्के प्रतिव्याज दराने कर्जावर दिली शिल्लक रक्कम प्रति चार वर्ष दराने दिली तर त्याला ब्याण्णव वार्षिक उत्पन्न मिळत असेल तर त्याने पाच टक्क्याने किती दिले काहीच नाही फक्त मांडणी करताना तुम्हाला यक्स कुठे यायचा हे समजायला पाहिजे बघा पाच टक्क्याने कर्ज दिलेली रक्कम म्हणजे यक्स म्हणून काय पाच एक्स भागेला शंभर मग बघा समजा चार टक्क्याने कर्ज दिगेल रक्कम काय मग दोन हजार वजा एक्स आहे बरोबर गुन्हेला चारशे शंभर कॅल्क्युलेशन जेव्हा आपण हे करू सगळं इथे तुम्हाला व्यवस्थित करून दिलं वेळ अभावी बघा एक्स बरोबर बाराशे ऑप्शन नंबर येतोय आपला डी चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण प्रश्न अगदी हा म्हणजे असं म्हणूयात आपण मूलभूत ज्ञानावर आधारित होता अगदी सोपा प्रश्न होता फक्त मसावी काढायची होती शंभर बेरीज असलेल्या दोन संख्या यांची मसावी आहे बघा चाळीस शंभर होते पण यांची मसावी किती येतो वीस येतो ना कसा सरळ सरळ वीस दोन्ही चाळीस वीस त्रिक साठ बत्तीस अडुसष्ट यांचा मसावी किती येतो चार सोळा चौऱ्याऐंशीचा चार मग आता ते काय म्हणाले शंभर बेरीज असलेल्या दोन संख्या त्यांचा मासावी आठ आहे अशी कुठलीच तीनही पर्याय होत नाही म्हणून उत्तर काय ऑप्शन डी यापैकी नाही नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपला काय आहे वर्गमूळामध्ये चारशे एक्केचाळीस भागेला पंचवीस सरळ सरळ काय करायचं आपल्याचं वर्गमूळ काढायचं व पंचवना त्याला बघायचं उत्तर येतं ऑप्शन नंबर बी हे अगदी आहे म्हणायला पण जास्त वेळ देत नाहीये हां बघा वर्ग समीकरण विचारले आपल्याला इथे मात्र तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल बघा प्रश्न काय होता वीस वायचा वर्ग बघा काय क्वेश्चन आहे आपला वीस वायचा वर्ग आहे वीस वायचा वर्ग प्लस एकतीस वाय प्लस बारा बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे आहेत आता प्रश्न काय आहे याचे ऑप्शन बघा कसे आहेत वास्तविक आणि असमान वास्तविक आणि समान काल्पनिक यापैकी कोणते नाही जेव्हा आपण टॅटचा पेपर नंबर चार सॉल्व्ह केला होता तेव्हा सेम एक्झाम्पल आलेलं आहे आपण तिथे वर्गमूळ याची मुळे काढली होती मग हे बघा सगळं सोडून दिलं आहे तुम्हाला व्यवस्थित चित्ताने बघून घ्या काय काय केलं होतं आपण वीस वायचा वर्ग प्लस एकतीस वाय प्लस बारा बरोबर झिरो मग एकतीसचे अशा अवयव शोधावे ज्यांचा गुणाकार बारा येईल व बेरीज एकतीस येईल परंतु एकतीशी मूळ संख्या आहे ना म्हणजे अवयव मिळत नाही अशा वेळेस काय करायचं बाराने वाय वर्गच्या सहगुणाखाला गुणायचं ह्या बाराने याला गुणायचं मग गुणलं तर किती आलं दोनशे चाळीस मग आता दोनशे चाळीस अवयव शोधा ते शोधले सोळा आणि पंधरा किमती उदाहरणात टाकल्या फायनल आपल्याला उत्तर मिळालं वायची एक व्हॅल्यू मिळाली वाय बरोबर वजा चार छेद पाच दुसरी मिळाली वाय बरोबर वजा तीनशेद चार परंतु आता तसा पर्यायच नाही ना पर्याय तर आलाय वास्तविक अवास्तविक काल्पनिक मग आता जेव्हा तुम्ही याची डिटेल माहिती घेण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला असं मिळतं की आपल्याला वायची जी किंमत आहे ती झिरोच्या पटीत कशी आहे हे शोधायचं आहे मग बघा आता वाय बरोबर हा शून्य असेल तर वर्ग समीकरणाची मुळे समान व वा वास्तव संख्या असतात जर शून्य हा लहान असेल तर वर्गसमीकरणाची मुळे भिन्न वास्तवसंख्या असतात इथे समान असतात तिथे फक्त भिन्न असतात जर शून्य मोठा असेल तर वर्गसमीकरणाची मुळे वास्तवसंख्या नसतात बघा वजा चारशेत पाच आणि वजा तीनशे चार हे शून्यापेक्षा लहान आहेत म्हणून हे काय आहे वास्तवसंख्या नाही म्हणजेच काय ते काल्पनिक ऑप्शन नंबर सी आता तुम्हाला जर ही डिटेल कन्सेप्ट अभ्यासायची असेल तर बघा इयत्ता दहावी इयत्ता दहावीचं जे आपलं गणिताचं बुक आहे त्यामध्ये पेज नंबर एकोणपन्नास वरती डिटेल माहिती दिली आहे ती सविस्तर वाचा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण काय बघा खालीलपैकी सर्वात मोठा पूर्णांक शोधायचा आहे म्हणजे सरळ सरळ तुम्ही आता दशांश पूर्णकात रूपांतर करून घ्या काय येतंय दोन छेद नऊ म्हणजे शून्य पॉईंट बावीस आहे चौदा छेद सोळा म्हणजे काय शून्य पॉईंट सत्त्याऐंशी तेवीस छेद एकोणीस एकवीस म्हणजे काय एक पॉईंट झिरो नऊ आणि एकोणीशेद सतरा म्हणजे काय एक पॉईंट अकरा म्हणजे सरळ सरळ काय झालं आपला ऑप्शन नंबर डी हा सगळ्यात मोठा आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात चौदा मिनिटांना सेकंदामध्ये रूपांतरित करा सरळ सरळ काय करायचं चा एकशे चौदा गुन्ह्याला साठ आला आपलं उत्तर ऑप्शन नंबर बी नेक्स्ट बघूयात सरळ रूप द्यायचे बेरीज आहे सरळ सरळ बेरीज करा ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे बघा काय आहे प्रश्न एल ई डी टी व्हीची किंमत पंचेचाळीस हजार रुपये आहे दहा टक्के कमी केल्यावर तिची किंमत काय असेल सरळ सरळ पंचेचाळीस हजाराचे दहा टक्के काढा बरोबर गुन्हेला दहा भागेला शंभर उत्तर काय मिळतं आपल्याला चार हजार पाचशे साडेचार हजार आला आपलं उत्तर ऑप्शन नंबर डी चाळीस हजार पाचशे हे साडेचार हजार पंचेचाळीस हजारातून वजा करा चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात कॅल्क्युलेशनवर आधारित आहे तेच बॉडमॉसवर आधारित आहे नऊ भागेला छप्पन भागेला तीनशेद आठ गुन्हेला सातशेद तीन अगदी सोपं आहे ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर आहे बघा काय प्रश्न विचारला आहे दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर या संख्येमध्ये सात आणि पाचच्या स्थानाच्या मूल्यामध्ये फरक काय काय नाही स्थानिक किंमत विचारली पाचची ची स्थानिक किंमत काय आहे पाचशे आणि सातची काय आहे सत्तर बघा बघा आता किती झालं उत्तर चारशे तीस अगदी सोपं होतं आहे काहीच नाही तुम्हाला फक्त काय स्थानिक किंमत माहीत पाहिजे स्थानिक किंमत म्हणजे काय स्थानानुसार असली किंमत दर्शनी किंमत म्हणजे काय जी दिसते ती चला पुढचा प्रश्न जो आहे हा परमोटेशन कॉम्बिनेशनवर आधारित आहे काय दिलं आहे आपल्याला प्रश्न <clears throat> जर एन सी टू इज इक्वल टू एन सी टेन तर यांचे मूल्य काय आता बघा जेव्हा जेव्हा यांची व्हॅल्यू काढायची आहे आणि सीची ही व्हॅल्यू दहा दिली आहे तेव्हा ते तेव्हा दहापेक्षा लहान व्हॅल्यू यांची नसेल कारण ती निगेटिव्ह येईल म्हणून आपला ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर सी काटला कारण दोन आणि आठ आहे आता राहिलं दहा आणि बारा या दोनपैकी एक असू शकते मग आता इथे जर तुम्ही थोडासा बुद्धिमत्तेचा वापर केला असता तर इथे दोन आहे आणि इथे दहा आहे म्हणजे याचा अर्थ दहा कन्फर्म येणार नाही तरीही उत्तर तर आपल्याला बारा कन्फर्म मिळतं आहे उत्तर जे आहे हे आपल्याला बारा कन्फर्म मिळत आहे आता आपण काय करूयात तरीही दोन पर्याय एकदा सोडून बघू दहा आणि बारा कसं कारण की दोन आणि आठ तर निगेटिव्ह येईल बघा यांची व्हॅल्यू घेतली दहा म्हणजे इथे आले दहा इथे आले दोन दहा गुन्हेला नऊ दोन गुन्हेला एक किती आलं पंचेचाळीस बरोबर बघा आता यांची व्हॅल्यू समोर टाकली दहा मग दहा गुण्हेला नऊ गुण्याला आठ गुण्याला सात गुन्ह्याला सहा गुण्याला पाच गुण्याला चार गुन्ह्याला तीन गुन्हेला दोन गुन्हेला एक खालीही सेम तेच म्हणजे काय सरळ सरळ सगळं कॅन्सल झालं उत्तर मिळालं झिरो मग एका साईडला पंचेचाळीस आणि एका साईडला झिरो नाही जमणार मग आता बघा बारा टाकून बघा मग बारा सी दोन मग बारा गुण्याला अकरा दोन गुण्याला एक बरोबर सहासष्ट इकडे बघा बारा गुण्याला अकरा गुण्याला दहा गुण्याला नऊ गुण्याला आठ गुण्याला सात गुण्याला सहा गुण्याला पाच गुण्याला चार गुण्याला तीन बरोबर कारण की बाराचे फॅक्टरीला दहा वेळेस लिहायचे खाली दहा आहे म्हणून मग दहाचे दहा वेळेस मग आता काटा काटी करा बघा तीन काटला तीन काटला चार काटला चार काटला पाच काटला पाच काटला सहा काटला सहा काटला सात काटला सात काटला आठ काटला आठ काटला नऊ कॅन्सल नऊ कॅन्सल दहा कॅन्सल दहा कॅन्सल खाल काय राहिलं दोन आणि एक बघा मग बारा आणि अकरा हे बघा बारा आणि अकरा दोन आणि एक बे एक बे बे सक्कम बारा अकरा सकी सहासष्ट बघा आलं का सहासष्ट म्हणजे दोन्ही बाजू समान मिळालेल्या आहेत आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर डी चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण अगदी सोपा प्रश्न होता घातांकावर आधारित आहे सत्तावीसचा घातांक दोन हजार पंधराच्या एकक स्थानचा अंक किती म्हणजे आपण जे म्हणतो ना वर्ग घन समजा आता आपण सत्तावीसचा वर्ग करा घन करा चौथा घात करा पाचवा घात करा तसा सत्तावीसचा आता आपल्याला कितवा घात करायचा आहे आपल्याला सत्तावीसचा दोन हजार पंधरावा घात करायचा आहे आणि त्यानंतर तो घात केल्यानंतर आपल्याला त्याचे एकक स्थानी काय येईल ही संख्या निवडायची आहे म्हणजे कसं तुम्हाला आणखी सोपं सांगतो बघा जर सत्तावीसचा वर्ग केला तर काय आहे सातशे एकोणतीस मग सत्तावीसचा वर्ग केला स्थानी काय येईल नऊ तसं सत्तावीसचा घातांक किती वेळेस करायचा आहे दोन हजार पंधरा वेळेस मग अशा वेळेस काय येईल म्हणजे ये एवढं करणं तर पॉसिबल नाही यासाठी ऑलरेडी गणित तज्ज्ञांनी आपले ट्रिक दिलेली आहे ट्रिक काय आहे कंडिशन एक सांगते ही कंडिशन दोन आहे कंडिशन एक काय आहे जर जड जड म्हणजे हा सात एक पाच आणि सहा या व्यतिरिक्त असेल जर हे तीन असतील एक पाच सात तर झेडचं व्हॅल्यू घातांकाची व्हॅल्यू काय येते तीच येते पण या व्यतिरिक्त असेल तर या तक्त्याचा वापर करायचा काय मग सात आहे बघा हे सात आहे का सात हे सात मग येनला भागेला चार करायचं येन म्हणजे कोण हा घातांक बरोबर मग बघा आता जड म्हणजे सात येन म्हणजे दोन हजार पंधरा जडची किंमत सात आली म्हणून येनला चारने भागावे मग आता दोन हजार पंधरा भागेला चार बाकी काय उरले तीन मग कंडिशन दोन नुसार जडचा यन व एक स्थानचा अंक म्हणजे सातचा घन हे बघा जर तीन बाकी उरले तर घन घ्यायचं आहे का दिसतं इथं ओके मग आता घन काय आहे तीनशे त्रेचाळीस मग तीनशे त्रेचाळीसच्या एकक स्थानी काय आहे तीन म्हणून झेडचे एकक स्थानी काय आहे तीन हे बघा आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर सी थोडंसं जर फास्ट होत असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या शांत चित्तानं सोडवा नेक्स्ट क्वेश्चन काय आपला आता सव्वीस छत्तीस वजा सतरा बेचाळीस प्लस त्र्याऐंशी शेहेचाळीस प्लस त्र्याहत्तर वजा पाचशे चौदा काहीच नाही कॅल्क्युलेशन आहे बॉर्डमॉल्सनुसार सोडून घ्या उत्तर येतं डी सत्याऐंशी नव्याण्णव चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन काय काम वेग या टॉपिकवरती आधारित आहे बघा काय आपला क्वेश्चन ए आणि बी एक काम आठ दिवसामध्ये पूर्ण करतात बी सी बी आणि सी तेच सी एक ते एक काम सहा दिवसात सी आणि ए ते एकत्र दहा दिवसात या सर्वांनी एकत्र काम केले तर किती दिवस लागतील बघा अगदी सोपं होतं फक्त तुम्हाला मान्य करायची आपण मान्य केली ए प्लस बी बी प्लस सी सी प्लस ए एकशे दाठ एकशेद सहा एकशे दहा गणित आता दिलं आहे मग इथे दोन बी दोन एन दोन सी म्हण दोन आला कॉमन मग ए बी सी बरोबर बघा आता आठ सहा आणि दहा यांचा लसावे काढून घ्या लसावे काढल्यानंतर लसावे काढून छेद छेदसामान करून घ्यायचे आपल्याला सरळ सरळ लक्षात येत आहे मग बघा एक छेद आठ गुन्ह्याला पंधरा छेद आठ एक छेद सहा गुन्हेला वीस वीस एक छेद दहा गुन्ह्याला पंधरा बारा बारा मग किती आला एकशे वीस बघा झाले छेद छेदसामान छेत समान झाले आता बेरीज करा मग पंधरा वीस बारा किती येतात सत्तेचाळीस छेद एकशे वीस बघा हे दोन इकडं जातील मग हे बघा इथं आले मग काय आलं एबीसी बरोबर सत्तेचाळीस शेत दोनशे चाळीस आता आपण हे उलट करून घेत असतो म्हणून काय एबीसी बरोबर दोनशे चाळीस भागेला सत्तेचाळीस मिश्र अपूर्णांकात रूपांतर केलं हे उलटं काय केलं कारण इथं एक छेद आठ घेतलं होतं ना फक्त आठ असताना म्हणून आणलं उत्तर हे अंशातलं छेदात छेदातलं अंशात करायचं मग सत्तेचाळीस पाच असं पाच ना त्याला भाग जातो बाकी उरतात पाच उत्तर काय आलं पाच पूर्णांक पाचशे सत्तेचाळीस ऑप्शन नंबर सी अगदी सोपं होतं चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात नेक्स्ट क्वेश्चन हा आपला डीवर आधारित आहे मालिका दोन सात बारा सतरा मधील कितव्या क्रमांक अनुक्रमांकाचे पद बत्तीस आहे शेवटचे विचारलेले पद ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन ब्रॅकेट क्लोज डी म्हणजे ए बरोबर दोन एन बरोबर काढायचे डी बरोबर पाच शेवटचे विचारलेले पद किती आहे बत्तीस हवे मग बघा बत्तीस बरोबर दोन हे सगळ्या किमती टाकल्या काय मिळालं सातवं पद ऑप्शन नंबर सी अगदी सोप्पा टॉपिक आहे यामध्ये एकतर उतरती श्रेणी असते ना तर चढती श्रेणी असते कधी कधी श्रेणीची बेरीज पण येते ती एस सी एन या सूत्राने काढावं लागते हे टी एन हे सूत्र आहे आपण यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून तुमची प्रत्येक ईच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करूयात बघा पुढचा प्रश्न पण अगदी सोप्पा आहे गुणोत्तर प्रमाण या टॉपिकवर आधारित आहे काय दिलं आहे सातशे वीस मिलीचे दोन लिटरची गुणोत्तर किती आपले माहिती आहे एक लिटर बरोबर एक हजार मिली इथं दोन लिटर दिलं आहे मग बघा सातशे वीस भागेला दोन लिटर म्हणजे दोन हजार मिली झिरो कट कट मग आ त्याला भाग जातो आठ न आठ हो न बहात्तर आणि आठ दोन्ही म्हणजे पंचवीस आठ हा आलं उत्तर नऊशे पंचवीस अगदी सोप्पं होतं बघा पुढचा प्रश्नही सोप्पा आहे थोडंसं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन सोडायचं होतं की काय करायचं आहे बघा तीन प्रकारची दूध आहेत पराग अमूल नेस्ले दुधामधील मेदास गैरमेद घटकाचे गुणोत्तर अनुक्रमे एक्यास चार एकास एक दोन एकास तीन आहे जर सर्व प्रकारची दूध समान प्रमाणामध्ये एकत्र केली तर मिश्रणामधील मेदास गैरमेद घटकाचे गुणोत्तर काय असेल हे गणित सोडण्याची छोटीशी ट्रीक आहे बघा दिलेल्या प्रमाणाची बेरीज करून घ्या हे बघा सगळ्याची बेरीज करून घ्या इथं ओके मग एक पाच एक दोन तीन एक तीन चार जे राहिलेत त्यांनी त्याचा गुणाकार करून घ्या हे बघा इथे पाच आहे मग हे खालचे तीन हे चार तीन गुणेल चार आले बारा आता हे वरचे पाच आणि खालचे चार पाच चुक वीस हे वरचे तीन आणि वरचे पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे मेधाचे प्रमाण किती आहे वीस बारा आणि पंधरा यांची बेरीज करा किती आली सत्तेचाळीस ठीक आहे म्हणजे मेधाचं प्रमाण मिळालं किती सत्तेचाळीस आता गैरमयद घटक कोणते यावेळेस काय करायचं इथं दिलं आहे तुम्हाला गैरमयद म्हणजे हा चार म्हणजे बघा या चारनं याला गुणलं बार चौक अठ्ठेचाळीस या दोननं वीस दोन्ही चाळीस या तीननं पंधरा त्रिक पंचेचाळी मग यांची बेरीज केली किती आली एकशे तेहतीस ती परंतु झालं आहे काय आपल्याला जे का आप गणित दिलं आहे यामध्ये इथं एकशे तेराच आहे वास्तविक पाहता इथं तीन त्यांच्याकडनं डी टी पी करायचे राहिले ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर आहे पुढचा क्वेश्चन बघूयात आपण अगदी सोपा क्वेश्चन आहे काय म्हणता येत ते वास्तविक पळात आता हा जो प्रश्न आहे हा बॉडमॉसमध्ये पण येईल हा प्रश्न बुद्धिमत्तेत येईल असं म्हणायलाही हरकत नाही कारण चिन्ह बदलायचे आहेत आता इथे मराठीमध्ये प्रॉब्लेमॅटिक प्रश्न आहे बरं का हा प्रश्न चुकलेला आहे मराठीत उत्तर येत नाही म्हणून आपण इंग्लिश वाचू इंग्लिशमध्ये अंकही वेगळे आहेत आणि चिन्हही वेगळे आहेत जेव्हा जेव्हा मराठी इंग्लिश असं कन्फ्युजन होईल तेव्हा इंग्लिश ग्राह्य मानल्या जातं बघा मग भागाला भाग्यकार आणि प्लस यांचा अदलाबदल करायची आणि दोन आणि चारच्या आदलाबद्दल म्हणजे या दोन ऐवजी चार या चारऐवजी दोन या दोन ऐवजी परत चार या प्लस ऐवजी भागाकार या भागाकाराऐवजी प्लस सगळं चिन्ह संख्येत बदला अगदी सोप्पं होतं आपलं उत्तर येतो ऑप्शन नंबर ए दहा चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण काही नाही गुणाकारावर आधारित आहे बॉर्डमॉस जर तुम्ही चांगलं केलं असतं तर टॅटमध्ये एक निश्चित कमीत कमी आपल्याला दहा मार्क फक्त बॉर्डमॉसवर आणले आहेत उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर हे एकशे एकतीस गुन्हेला एकशे एक्केचाळीस अगदी सोप्पं होतं चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात सरासरीवर आधारित आहे अगदी सोपा प्रश्न आहे हा सुद्धा काय दिला आपल्याला सात तीन चार सहा पाच ही पाच मुले आहेत त्यांची सरासरी उंची काय असेल बघा मग बेरीज करा सात आणि तीन दहा चार चौदा चा, सहा वीस पाच पंचवीस पंचवीस किती जण आहेत पाच 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 पंचवीस झालं उत्तर ऑप्शन नंबर बी अगदी सोप्पं होतं तुलनेनं काही गणित एवढी सोपी होती की तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं सुद्धा काम नाही पाहिल्या पाहिले उत्तर काढता येईल एवढे सोपे होते आता बघा काय दिलं आपला आजही त्याच्या उत्पन्नापैकी पंचेचाळीस टक्के किराण्यावर खर्च करतो महागाईमुळे किराण्याची किंमत वीस टक्क्यांनी वाढली आजीचे उत्पन्न दा बारा टक्क्यांनी वाढले आधी घेतलेल्या किराण्याच्या प्रमाणात इतक्याच किंमतीचा किराणा खरेदी करण्यासाठी त्याचे उत्पन्न किती टक्क्यांनी वाढायला हवे बघा आजीचे मूळ उत्पन्न शंभर रुपये जेव्हा काहीच देईल नाही तेव्हा यश घ्यायचा किंवा शंभर घ्यायचे मग बारा टक्के म्हणजे किती एकशे बारा झाले किराण्यावर खर्च किती होता पहिले पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस टक्के म्हणजे पंचेचाळीस रुपये वीस टक्के वाढला म्हणजे किती झाला चोपन्न मग बघा एकशे बारा पण ते म्हणले टक्क्याने वाढला म्हणून गुन्हेला शंभर कॅल्क्युलेशन केलं उत्तर आलं अठ्ठेचाळीस पूर्णांक तीन छेद चौदा ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण वर्ग वर्ग मूळ घन घन मूळ घातांक हा टॉपिक आहे अतिशय महत्वाचा आहे आपण यावर पण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूयात काय दिला छत्तीसचा वर्ग बरोबर सहाचा कितवा घात आपल्याला हे माहिती आहे सर्वांना की जर बरोबर जर चिन्ह असेल तर दोन्ही बाजूची व्हॅल्यू सारखी असते जर इकडे सहा आहे तर आपण इकडे छत्तीसला सहामध्ये कन्वर्ट करू शकतो का करू शकतो बघा सहाचा वर्ग म्हणजे किती छत्तीस मग हे झाले छत्तीस याचा वर्ग बरोबर सहा दोहीचं व्हॅल्यू जर सार खाण्याचा का काय करावं लागेल आपल्याला नियम माहिती आहे जेव्हा घाताचा घात असेल तेव्हा त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं म्हणून दो बेदोनी चार म्हणजे सहाचा घात चार एका बाजूला पुढच्या बाजूला फक्त सहा आहे जर पाया समान असेल आणि मध्ये जर बरोबरचं चिन्ह असेल तर घातांकडे समान असतो म्हणून इथं पण आहे चार ऑप्शन नंबर बी आणि आपण आपला शेवटचा क्वेश्चन घेऊयात आज हा सुद्धा विस्तार सूत्रावर आधारित आहे काय आहे विस्तार सूत्र आपलं चारशे चोवीस गुणेला चारशे चोवीस गुणेला चारशे चोवीस वजा एकशे बारा गुणेला एकशे बारा गुणेला एकशे बारा चारशे चोवीस गुणेला चारशे चोवीस प्लस चारशे चोवीस गुणेला एकशे बारा प्लस एकशे बारा गुणेला एकशे बारा मग जेव्हा आपण हे सूत्र पहिल्या उदाहरणार्थ जसं डिटेल पाहिलं होतं की याची किंमत आहे चारशे चोवीस बीचे आहे एकशे बारा काहीच नाही यांची वजाबाईक करा तुमचं उत्तर मिळतं तीनशे बारा झालं काम आपलं उत्तर विद इन अ सेकंद उत्तर येत आहे बघा अशा प्रकारे आपण काय केलं आहे हा टॅट पाच क्रमांकाचा जो पेपर होता जो आ, बारा जो चौदा तारखेला बारा महिन्यात दोन हजार सतराला झाला होता त्या पेपरमधील स्पेशल मॅथ आपण आत्ता चर्चा केली आपण पेपर क्रमांक टॅट एक एक दोन तीन आणि चार या सर्वांवरती स्वतंत्र मॅथची व्हिडिओ बनवलेले आहेत आज हा पाचवा व्हिडिओ होता आता आपण यानंतर या, या पाच पेपरमध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक आले होते त्यावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवूयात जसं वैवारी असेल नातेसंबंध असेल नंतर जे बैठक व्यवस्थेमधले काही उपप्रकार असतील रांगेतील स्थान असतील यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा तसेच वयस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद